पुरी तालुका जिल्हा नांदेड येथे ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये रामकथा, भागवत कथा, त्याचबरोबर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्याची सांगता 11 डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाली। दरवर्षीप्रमाणे यावर्षी संत ज्ञानेश्वर संजीवनी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। 7 दिवस भजन आणि कीर्तनाचा खुललं होतं आणि रामकथा ही वैशाली पाटील यांच्या माध्यमातून 4 तारखेला प्रारंभ झाला आणि 10 तारखेला रामकथेचं समारोप झाला आणि आजच्या दिवशी म्हणजे 11 तारखेला संजीवनी सोहळ्याचा भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे। व या कार्यक्रमात सर्व गावकऱ्यांनी रामकथेचा लाभ घेतला, तसेच सर्वांनी सहकार्य केलं, ते आपल्या सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो। जय श्री राम। कृष्णपुरी या गावामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा 1992 पासून सुरुवात होत आहे। या सप्त्यामध्ये दरवर्षी या ठिकाणी भजन कीर्तन रामकथा वगैरे दर्जाचे आयोजन होत असते। परिणाम ते यावर्षी माननीय विलासरावजी हंबर्डे यांच्या सरपंच यांच्या माध्यमातून या ठिकाणी रामकथा लावण्यात आलेली आहे। रामकथा दिनांक 4/12/2023 रोज सोमवारपासून रामकथा सुरू आहे। रामकथेची सांगता या ठिकाणी 10 तारखेला झालेली आहे। त्याच्यानंतर याच ठिकाणी सप्ताहाचं आयोजन करण्यात आले होते। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह चालू होती।
त्यानिमित्त अनेक कीर्तनकार अनेक भागवतकार अनेक समाज प्रबोधनकार या ठिकाणी येऊन असे मार्गदर्शन केले आहेत जेणेकरून समाजाला याचा उपयोग होईल जेणे समाज आपल्या याच्यामध्ये अनुकरण करीन रामकथा ही माणसाला कसं जीवन जगावं याचं शिक्षण देते त्यामुळे जी रामकथा हरिभक्तप्रायण सौभाग्यवती वैशालाताई पाटील मगर यांच्या मधुवाणीतून या ठिकाणी दिनांक 4/12/2023 पासून ते दिनांक 10/12/2023 पर्यंत कथा होती। सतत कथेमध्ये सर्व धार्मिक कार्मिक कार्यक्रम होत होते आणि त्या कार्यक्रमाचा सगळ्या सहभाग आमचे या नगरीचे प्रथम नागरिक श्री विलासरावजी हंबर्डे सुविध त्यांच्या पत्नी संध्या हंबर्डे यांच्या सहकार्याने गावकऱ्या सहकार्याने या सगळा कार्यक्रम यशस्वी पार पाडले।